प्रसार माध्यमांचे चांगले परिणाम मुलांनो प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात त्यातील एक चांगली तर दुसरी वाईट असते तस तसेच प्रसारमाध्यमांचेही आहे प्रथम आपण प्रसारमाध्यमांचे काही चांगले परिणाम पाहणार आहोत ते पुढील प्रमाणे आहेत प्रसारमाध्यमांमुळे आपल्यापासून दूर असलेल्या व्यक्तींशी सहज संपर्क साधता येतो उदाहरणार्थ दूरध्वनी मोबाईल इंटरनेट यांसारख्या साधनांचा सा वापर करून आपण जगातील कोणत्याही कोपऱ्यात राहणाऱ्या व्यक्तीशी पटकन व सहज संपर्क साधू शकतो माहिती मिळवण्यासाठी व माहिती देण्यासाठी लागणारा वेळ व श्रम यात बचत होते उदाहरणार्थ या जलद संदेशवहन साधनांचा सा शोध लागण्यापूर्वी एखादा निरोप किंवा संदेश देण्यासाठी व्यक्तीला पाठविले जात असे त्यात वेळ व श्रम खूप जात असे किंवा टपालाने पत्र पोहोचायलाही बराच वेळ लागत असे परंतु विविध संदेशवहनांची साधने उपलब्ध झाल्यामुळे वेळ व श्रम यात बचत होऊ लागली संदेश पटकन पोहोचविला जाऊ लागला पर्यावरण स्त्री पुरुष समानता स्वच्छता इत्यादींबाबत संवेदनशीलता वाढण्यास मदत मिळते उदाहरणार्थ वृत्तपत्रे रेडिओ दूरदर्शन यांसारख्या साधनांच्या माध्यमातून लोकांच्यात पर्यावरण स्त्री पुरुष समानता स्वच्छता याबाबत जागृती निर्माण करता येते जसे की दूरदर्शनवर बेटी बचाओ बेटी पढाओ स्वच्छ भारत अभियान यासारख्या जाहिराती प्रसारित केल्या जातात यातून लोकांची याबाबत चांगली मते तयार होऊन त्या गोष्टी करण्यास मदत मिळते वादळे सुनामी पूर इत्यादी नैसर्गिक आपत्तींबाबत या प्रसारमाध्यमांमुळे पूर्वकल्पना मिळू शकते म्हणजेच या आपत्ती येण्यापूर्वीच त्यांच्याबद्दलची माहिती आपल्याला मिळू शकते लोकांच्यात आरोग्य शिक्षण व समाजातील चांगल्या घटना तसेच प्रसंगाबाबत जागरूकता निर्माण होते उदाहरणार्थ टीबी हारेगा देश जीतेगा या आशयाची जाहिरात दाखविली जाते त्यातून टीबीचा इलाज कसा कुठे व कधीपर्यंत करावा हे पूर्णपणे सांगितले जाते लोकांसाठी केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती वृत्तपत्रे रेडिओ व दूरदर्शन याद्वारे लोकांपर्यंत पोहोचविली जाते त्यामुळे अशा शासकीय योजना प्रभावीपणे राबविण्यात शासनास मदत होते उदाहरणार्थ पीक कर्ज योजना मुद्रा योजना विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या विविध शिष्यवृत्ती याबद्दल लोकांना प्रसारमाध्यमांद्वारे माहिती दिली जाते प्रसारमाध्यमांमुळे एकमेकांच्या विचारांची मतांची माहिती व ज्ञानाची देवाणघेवाण होते त्यामुळे व्यापार उद्योगधंदे यामध्ये वाढ होते